खेड तालुक्यामधील तळे या गावी उद्योजक कुंदन मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली गावचे ग्रामस्थ मिळून नेहमीच सामूहिक शेतीचा प्रकल्प राबवत असतात. गेल्या वर्षी नाचणीची मोठ्या प्रमाणामध्ये लागवड यावेला करण्यात आली होती आणि या लागवडीला त्यांना चांगले यश देखील मिळाले होते. या वर्षी देखील तळे गावामधील ग्रामस्थांनी सामूहिक शेती करत 1 एकरमध्ये वरी आणि 1 एकरमध्ये रत्नागिरी 7 लाल तांदूळ लावलेला आहे. हा तांदूळ डायबिटीस रुग्णांसाठी देखील अतिशय उपायकारक असतो. आज या सामुदायिक शेतीमध्ये लावणी करताना लहान मुलांसह वयोवृद्ध देखील रमून गेले होते. या सामूहिक शेतीच्या माध्यमातून तळे ग्रामस्थांनी सामूहिक शेतीचा वेगळा आदर्श निर्माण केला आहे. गेल्या वर्षी आम्ही सगळ्यांनी मिळून एक नाचणीचा प्रकल्प इथे राबवला होता. एकाच जागेमध्ये सेम पीक जर आपण घेतलं किंवा तेच जर लागवड केली तर त्याचं उत्पन्न कमी होतं असं शेती विभागाकडनं आम्हाला कळलं होतं. त्याच्यामुळे आम्ही ह्यावर्षी ठरवलं की आपण पुन्हा नाचणीला होता ह्यावर्षी आपण एक एकरमध्ये वरी लावूया. आणि 1 एकरमध्ये भात तर सगळेच लावतात पण एक वेगळ्या प्रकारचा भात आमच्या सरपंचांनी ह्यावर्षी त्यांच्या इथे रोपं तयार केली होती आणि ते रत्नागिरी 7 म्हणून त्या भाताचं नाव आहे रत्नागिरी 7. आणि हा एक वेगळ्या प्रकारचा भात असा आहे की हा लाल कलरचा आहे आणि दुसरा त्याला एक काळा कलर आहे. आणि हे भात जे डायबिटीसचे लोक असतात त्यांनी खाल्लं तर त्याच्यावर त्याला कुठलाही परिणाम होत नाही. म्हणजे आपण जनरली जो आपण रोजचा जो लागवडीचा भात खातो त्यामुळे डायबिटीसच्या पेशंटना त्रास होतो किंवा त्यांचं डायबिटीस शुगर वाढते. पण हा भात खाल्ल्यामुळे त्यांच्यावर तसा कुठलाही परिणाम होत नाही म्हणून आम्ही एक नवीन संकल्पना ह्यावर्षी राबवण्याचं ठरवलेलं आहे. पण ह्या करोनाच्या काळामध्ये आम्हाला खूप अडचणी आल्या. आम्ही सगळे एकत्र येऊ शकलो नाही त्यामुळे आमची ह्यावर्षी भाजवण राहिली. मग दुर्दैव आमचं असं की आमच्या इथे एक वणवा लागला आणि आमच्या सरपंचांची खूप सारी लाकडं एकत्र ठेवलेली होती ती सगळी जळून गेली. मग जळलेली जागा होती आमच्याकडे उपलब्ध. मग त्याने ठरवलं की ही जळलेली असं पण आपलं नुकसान झालेलं आहे तर त्या जळलेल्या जागेमध्ये आपण काय करू शकतो. म्हणून त्या जळलेल्या जागेवर आम्ही ही नाचणी आणि वरीची रोपं केली होती आणि मग ती तिथून आम्ही काढून आणून आता इथे लागवडीचं काम चालू आहे. आम्ही गेल्या वर्षी ही श्री आमचे बंधू कुंदनजी मोरे यांच्या मार्गदर्शनानं आणि शेती खात्याच्या सर्व अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानं नाचणी लागवड केली होती. यावर्षी ही वरी आणि भात लागवड करत आहोत. रत्नागिरी 7 या जातीचं वाढणं आणि हे लागवड करत आहोत आणि सार्वजनिक स्वरूपात म्हणण्यापेक्षा सामुदायिक स्वरूपाने शेती करण्याचं गट शेती करण्याचं जे शासनाचं धोरण आहे त्याला थोडासा कवेन हातभार किंवा त्या पद्धतीची थोडीशी म्हणजे पद्धतीची लागवड आम्ही यात 2 वर्ष करत आहोत. यातूनच आम्हाला आम्ही बांबू लागवडसुद्धा गेल्या वर्षी केलेली आहे. काजू लागवड आणि आंबा लागवड व सार्वजनिक स्वरूप म्हणजे सार्वजनिक म्हणण्यापेक्षा गट शेती म्हणजे गट ग्रुप एकत्र येऊन लागवड करण्याचा आमचा सगळ्यांचा मानस आहे. आणि त्या दृष्टीनं आम्ही सगळं आमच्या सहकाऱ्यांना गावातले ग्रामस्थांना त्या पद्धतीनं त्या याच्यात म्हणजे प्रवृत्त करत आहोत. आणि त्यामुळेच लोकांना म्हणजे एकानं शेती करण्यापेक्षा सामुदायिक शेती केली तर आज मजूर मिळत नाही. त्या मजुरीचं किंवा बाकी तंत्रज्ञानाच्या याच्या दृष्टीनं ही शेती करणं आजच्या दृष्टीने योग्य आहे सामुदायिक स्वरूपात. म्हणून आम्ही हा उपक्रम राबवत आहोत आणि त्याला आम्हाला सर्व शेती खात्याच्या अधिकाऱ्यांचं किंवा आमच्या गावातील लोकांचं चांगल्या पद्धतीने सहकार्य आहे आणि या पद्धतीचे उपक्रम राबवण्याचं आमचा भविष्यात मानस आहे.